हॅलो फ्रेंड्स, रूट केअर राजू चॅनल वर तुमचे स्वागत आहे. दिस इज स्टँडर्ड फर्स्ट, म्हणजेच इयत्ता पहिली, सब्जेक्ट इंग्लिश, युनिट 7.4, पेज नंबर 62. अँड हेअर इज अ ब्युटिफुल पोएम फॉर अस. ब्रश युअर टीथ, तुमचे दात घासा. ब्रश, ब्रश म्हणजे घासणे. टीथ, टीथ म्हणजे दात. आपले काही मित्र फार आवडीनं दात घासतात, पण काही मित्रांना मात्र फार कंटाळा येतो, बरं का? आई वडील पालक वारंवार मित्रांना फोर्स करतात तेव्हा कुठे ते दात घासतात. आपल्याला पहिली सूचना दिलेली आहे, लिसन सिंग अँड ऍक्ट, ऐका गायन करा आणि तशी कृती करा. म्हणजेच ही कविता फक्त शिकायची नाही, तर आपल्याला त्याप्रमाणे वागायचं आहे, म्हणजेच आपले दात नियमित घासायचे आहेत. चला अगोदर ही कविता सुंदर अशा चालीवर आपण म्हणूया, तुम्हाला नक्कीच आवडेल. ब्रश 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 युअर टीथ इन द मॉर्निंग इन द नाईट ब्रश युअर टीथ. ब्रश 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 युअर टीथ इन द मॉर्निंग इन द नाईट ब्रश युअर टीथ. टेक द ब्रश अँड ऍड सम पेस्ट ब्रश युअर टीथ विदाउट एनी हेस्ट. ब्रश द टीथ फ्रॉम लेफ्ट टू राईट टिल द क्लीनिंग फील सो राईट. Brush the teeth from left to right till the cleaning feels so right. Brush it up, brush it down, brush it up, brush it down. Move the brush round and round, move the brush round and round. Brush, 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 brush your teeth in the morning, in the night, brush your teeth. Brush, 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 brush your teeth in the morning, in the night, brush your teeth. La 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 la. काय मित्रांनो, चाल आवडली ना? आपण कवितेचा अर्थ पाहू. ब्रश 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 युअर टीथ म्हणजे तुमचे दात घासा. इन द मॉर्निंग सकाळी, इन द नाईट रात्री, दोन वेळेला दात घासा. टेक द ब्रश अँड ऍड सम पेस्ट, ब्रश घ्या आणि त्यावर पेस्ट लावा. ब्रश युअर टीथ विदाउट एनी हेस्ट, कुठलीही घाई न करता तुमचे दात घासा. ब्रश द टीथ फ्रॉम लेफ्ट टू राईट, तुमचे दात डावीकडून उजवीकडे घासा. टिल द क्लीनिंग फील सो राईट, चांगला अनुभव येईपर्यंत, तुम्हाला चांगलं वाटेपर्यंत घासा. ब्रश इट अप, ब्रश इट डाऊन, वरच्या बाजूला घासा, खालच्या बाजूला घासा. मूव द ब्रश राऊंड अँड राऊंड, ब्रश सगळीकडे फिरवा. अशा प्रकारे आपल्याला दात घासण्याची पद्धत कवितेत समजावलेली आहे. लुक ॲट द फर्स्ट पिक्चर, पहिल्या चित्राकडे पहा. While brushing, the girl is very happy. दात घासताना मुलगी फार आनंदी दिसत आहे. The sun is shining, it means it's morning time. सूर्य चमकत आहे म्हणजे सकाळची वेळ आहे. The girl has a toy in her hand. मुलीच्या हातामध्ये खेळणं दिसतंय. It is looking very happy. ते सुद्धा आनंदी दिसतंय, कारण रात्रभर शांत झोप घेतलेली असल्यामुळे सकाळी फ्रेश वाटते. पहा कवितेत दाखवल्याप्रमाणे कसं ब्रश करायचं आपल्याला दाखवलंय. पहिल्या चित्रामध्ये पहा, ब्रश डावीकडे उजवीकडे फिरण्यासाठी बाण दाखवलाय. दुसऱ्या चित्रामध्ये पहा, दातांवरती ब्रश खालच्या आणि वरच्या बाजूला फिरतो. आणि तिसऱ्या चित्रामध्ये ब्रश हा सगळीकडे दातांवर फिरत असलेला दिसतो, म्हणजे फक्त समोरचेच नाही तर आतमधल्या मोठ्या दाढी आणि सुळे दात, समोरचे दात, सर्व दात घासायचे आहे, बरं. इन द लास्ट पिक्चर, शेवटच्या चित्रात द गर्ल इज लुकिंग व्हेरी स्लीपी,
आपल्याला मुलगी झोपेला आल्यासारखी दिसते. लुक ॲट हर टॉय, तिच्या खेळण्याकडे पहा, ते सुद्धा आपल्याला पिंगुळलेले दिसते. लुक ॲट देअर मून इज शायनिंग विथ स्टार्स, चंद्र चांदण्यांबरोबर चमकत आहे. इट मीन्स दिस इज नाईट टाईम, याचा अर्थ ही रात्रीची वेळ आहे. अँड सो गर्ल इज फीलिंग स्लीपी, म्हणून मुलीला झोप आलेली आहे. पण झोपण्यापूर्वी सुद्धा आपले दात घासायला हवेत आणि मग झोपायला जायचं. अशा प्रकारे सकाळी आणि रात्री दोन वेळेला दात घासण्याची सवय लावून घ्यायची. मग आपले दात निरोगी राहतील, हेल्दी राहतील, आहे की नाही? तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा आणि या पद्धतीने दात घासा. पान नंबर 62 वरील सुंदरशी कविता ब्रश युअर टीथ तुम्हाला आवडली असेल. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत गुड बाय, सी यू अगेन.